म्हणून याला केलं नाही मुख्यमंत्री, आणि बाळासाहेब ठाकरे असते ते याला मुख्यमंत्री केला नसता, की आम्ही ते काही कामाचा नाही माणूस आहे, काय नाही पुचट माणूस, उद्धव ठाकरे म्हणजे पुचट माणूस, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। माझ्या आयुष्यात महाराष्ट्राचे जे जे मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषण शैलीने, विचाराने, कामाने, कार्याने स्वतःची प्रतिष्ठा या महाराष्ट्रात देशात राखली आणि वाढवली। याला अपवाद कालचे आणि आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं कालचं भाषण म्हणजे कसलाही ताळमेळ नसलेले निर्बुद्ध आणि शिवरार बरगळणं या एकाच वाक्यात त्यांचा मी उल्लेख करेन। ज्या प्रकारे ते बोलत होते अशा प्रकारचं भाषण राज्यातला कोणताही मुख्यमंत्री आणि यापुढच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं। खरं म्हणजे मुख्यमंत्री वगैरे पदाला हा माणूस लायकच नाही आहे। ताई पलीकडे जाऊन सांगेल देशाच्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या धोरणाबद्दल बोलण्याची लायकी या मुख्यमंत्र्याची नाही आहे। त्यांनी महाराष्ट्र पाहावा, महाराष््ट्र सांभाळावा, महाराष्ट्र समस्या अडचणी आणि कोरोनाचे मृत्यू वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। उगाच आपल्याला काहीतरी बोलता येतं, काय बोललं हो, इकडचे तिकडचे, कुठे कॉमा वापरत नाही, कुठे फुलस्टॉप वापरत नाही, अशी काल त्याची अवस्था होती। एक भयानक याचा उल्लेख तो त्यांनी केला हिंदुत्वावर। खरं म्हणजे यांना हिंदुत्वावर बोलण्याचा काय अधिकार नाही, नैतिकता नाही उद्धव ठाकरे नाही आहे। निवडणुकीच्या पूर्वी युती केली ते भारतीय जनता पक्ष, माननीय मोदी साहेबांच्या नावावर जे का आता आले आहेत मुख्यमंत्री झालाय 56 आमदार ते मोदी साहेबांच्या आशीर्वादाने, नाही तर 25 पण आमदार आले नसते निवडून या स्वतःच्या नावावर याच्या कर्तृत्वावर। आणि बैमानी केली आणि सेक्युलर पार्टीबरोबर हिंदुत्व सोडलं आणि सेक्युलर पार्टीबरोबर गेला आणि काल म्हणतो नाही आम्ही आजही हिंदू आहोत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आज कळलं, बैमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं। मी तर म्हणतो बैमानी करूनच पद मिळवलं, मेरिटवर मिळत नाही, 145 याचे आमदार नाहीत, यांनी 56 आमदारांवर बैमानी करून हिंदुत्वाला मूठमाती देऊन यांनी हे पद मिळवलेलं आहे असं मला चक्क याच्यावर आरोप आहे। त्यांनी त्यावेळेला हिंदुत्वाची फारकत घेताना किमान समान कार्यक्रमावर सही केली, खरं म्हणजे त्याच वेळेला हिंदुत्वाची त्यांनी फारकत घेतलेली होती। काल त्यांनी आणि CBI बद्दल आपल्या पुत्राला क्लीन चिट त्यांनी स्वतःहून दिली, आश्चर्य आहे। CBIचा रिपोर्ट आला नाही, तपासाअंती अहवाल दिला नाही CBIने, आणि यांनी क्लीन चिट, आमचा ठाकरे कुटुंबाचा काही संबंध नाही, आमच्या हात कोणाच्या हात, सुशांतची आत्महत्या नाही आहे, मी स्वतः इथेच म्हणालो तो खून आहे, खुनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील, आणि CBIने काय क्लोज केस केली नाही आहे। उद्धव ठाकरे असं काही समजू नका, अज्ञान आहे या माणसाला, फार अज्ञान। या माणसाने आपल्या जीवनात त्याच्यावर सोपवली कोणतीच जबाबदारी वैयक्तिक त्यांनी पूर्ण केली नाही, पार पाडली नाही, दुसऱ्याच्या मदतीशिवाय हा काही करू शकत नाही कोणतंही काम, आणि बडाया मारतोय, पोटार पाय ठेवू आणि याच्यावर कसला पाय उचलला तर ठेवणार ना, पाय उचलला तर। आता कोरोनामध्ये पिंजऱ्यामध्ये होता, परवा एक दौरा कुठे केला मुख्यमंत्री आणि घरात
घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतो? थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे. वाघ म्हणे वाघ, आम्ही वाघ आहोत. कोणी सांगितलं वाघ आहे? मग पिंजऱ्यामधला वाघ आहेस काय पिंजऱ्याच्या बाहेरचा वाघ आहे ते पण स्पष्ट कर. कोणी भेट कोणाला म्हणाला? तिथे बसणारे 47 लोक होते, टाळ्या मारल्या. मी शिवसेनेत 39 वर्ष होतो. शिवसेनेत अनेक पद माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिली, राज्याचा मुख्यमंत्री पण केला. तो बेडूक पण नाही वाघ म्हणून. आणि परत माझ्या राणे कुटुंबाच्या भारतीय जनता पक्षाच्या वर टीका आग पाकट करायचा प्रयत्न केला, तर जे 39 वर्षात पाहिलं अनुभवलं ते सगळं बाहेर येईल. दानवेंचे वडील काढले आणि मी म्हणे यांचा विचाराचा, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा त्यांचा, ते माझे वडील. खरं म्हणजे ना बाळासाहेब ठाकरे वडिलांचं नाव घ्यायला याची लायकी नाही. छळलंय बाळासाहेब ठाकरे ना, छळलंय. निलेश नितेश, अरे तुला पूर्ण उरतील. कोण आहे रे तुझ्या विधानसभेत? एकटा आमचा नितेश भाग पडतोय एकटा. कारण कोणाला काही बोलायचं? दानवेंचे वडील म्हणे दिल्लीला आहेत. कोणाच्या वडिलांबद्दल बोलायचा अधिकार आहे? तू मुख्यमंत्री आहेस ना, मुख्यमंत्री म्हणे शेण आणि गोमूत्र पितात. अरे तू रेशनवर चालू केलं की काय? शेण आणि गोमूत्र धान्य सोडून तुझ्या राजवडीत कसला मुख्यमंत्री हा जनतेच्या तोंडात? मी कोण का असेन आहे? नागरिक आहे ना महाराष्ट्राचा. शेण खातो आणि गोमूत्र पितो, हे उद्गार. मी निषेध करतो या गोष्टीचा. अशी भाषा असू नये असं मला वाटतं. अरे दोन्ही निवडणुकीच्या अगोदर हिंदुत्व, निवडणुकीला मुख्यमंत्री बनताना सेक्युलर, राष्ट्रवादी काँग्रेस, हे गांडुळासारखं झालं हो. बेडूक तर एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूने इकडेही जातो आणि इकडेही जातो. ही भूमिका याची गांडुळासारखी. कोणाला शिकवतो? मराठीतले शब्द म्हणा आम्ही काढले ना भारी पडेल. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि यांनी परत आमच्या पंतप्रधानांना, आमच्या नेत्यांना भाजपच्या जर काय बोलला तर त्याला जशास तसं उत्तर देऊ. मुख्यमंत्री तुझं मान सन्मान तरी आहे का? कोण विचारतंय मुख्यमंत्री म्हणून? शिवसैनिक नाही मानत. किती शिवसैनिक जाऊन भेटतात ना, मंत्रालयात भेटत ना, वर्षावर भेटत, मातोश्री प्रवेश नाही. हा कसला मुख्यमंत्री हो? खेळण्यातला मुख्यमंत्री हा, खेळण्यातला. कठपुतळीचं उदाहरण देतो. अरे कठपुतळी तर दुसऱ्याच्या हाताने नाचते, तुला नाचता पण येत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी कालचं भाषण केलेलं नाही, ना मार्गदर्शन, न केलेलं काम, न कार्य, असं कालचं भाषण निराशजनक आणि या महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं असं भाषण होतं. वीडियो को लाइक, कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूलें. और ऐसी ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें, ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.